नमस्कार, मी मिलिंद लोहार. आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यातील सज्जनगड किल्ल्यावर. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून आज आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार, मी सातारमधून दत्तराज हिरवे. मी गेली 40 वर्ष सज्जनगडावर येत आहे. आज रविवार आहे आणि मुख्य म्हणजे गोवा बाहेर आपल्या आंतरराज्यातनं बाहेरच्या राज्यातनं सुद्धा आपल्या इथं पर्यटक येत असतात. त्याचं खास कारण म्हणजे रामदास स्वामींची पवित्र भूमी, अध्यात्म आणि योगायोग. म्हणजे काय की आजचं जे वातावरण आहे, श्रावण संपून जे वातावरण निर्मिती झालेली आहे, सुट्टी आहे, त्याचा सगळा आनंद घेत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोरोनाच्या महामारीनंतर भरपूर ठिकाणाहून पर्यटक आलेले आहेत सज्जनगडवरती स्वामींचं दर्शन घेण्यासाठी, निसर्गाची उधळण पाहण्यासाठी. आपण बघू शकता निसर्गाची किमया, खूप साऱ्या रंगछटा इथं बघायला मिळत आहेत. परत सातारा, पुणे, नागपूर, खूप लांबून पर्यटक आलेले आहेत सातारमध्ये. असंही इथल्या इथं सातारमध्ये भरपूर सारे पर्यटन स्थळे आहेत ही सोडली तरी.